बातमी आहे ती म्हणजे सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये वारं वावटळ आणि वादळ देखील सुरू झालंय. अर्थात हे राजकीय वारं आहे, पण या वाऱ्यानं चांगलाच जोर धरलाय आणि त्यामुळे मतदारसंघातलं राजकीय वातावरण नेमकं कसं आहे जाणून घेऊया या रिपोर्टमधून. सांगली लोकसभा मतदारसंघात तीन पाटलांमध्ये वादळी लढत होतीये. शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील, भाजपचे संजय काका पाटील आणि अपक्ष विशाल पाटील या तिरंगी लढतीकडे राज्याचं लक्ष लागलंय. त्यातच विशाल पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना टोले लगावले. दोन्ही उमेदवारांना माझी धास्ती असल्याचा टोला विशाल पाटील यांनी लगावला. वातावरण खूप अग्रेसिव्ह आहे. वारं तर वारं सुरुवातीला होतं, ते वारं आता वादळ झालेलं आहे. गावोगावी सगळीकडे एक जोरदार लोक आंदोलन तयार झालं. शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी विशाल पाटील यांच्या राजकीय वाऱ्याला दिशा दाखवली. सोशल मीडियात वारं उठून उपयोग नाही, तर जनतेच्या मनात वारं उठायला हवं असा शाब्दिक डाव चंद्रहार पाटील यांनी टाकला. भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी पुरून उरू असं वक्तव्य करत प्रतिस्पर्ध्यांना डिवचण्याची संधी चंद्रहार पाटील यांनी सोडली नाही. एखादं कारण सांगावं की त्या कारणामुळे आज जिल्ह्यामध्ये वादळ उठले, हे तुम्ही जे सांगताय एक कारण सांगावं त्यांनी की हे ह्या कामामुळे माझं आज वादळ उठलं जिल्ह्यामध्ये. आज महाविकास आघाडीचं वादळ संपूर्ण महाराष्ट्रात उठलेलं आहे आणि ते वादळ सांगली जिल्ह्यामध्ये उठलेलं आहे. विद्यमान खासदार आणि भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी फिरलेल्या वाऱ्याला कशी हवा दिली ते आता पहा. वारं फिरलेलं वावटूळ कुठं जाते फक्त बघा. वारं फिरलेलं वावटूळ कुठं जाते फक्त बघा. सांगली लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. आता मतदानात ज्या उमेदवाराला वादळी मतदान होईल त्याचीच 4 जून रोजी हवा होईल हे नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.